संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज अग्निशमन दलाच्या वतीनं कोल्हापूर शहरातील पुराचा धोका असणाऱ्या भागात जनजागृती करण्यात आली अग्निशमन दलाच्या वतीनं लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी आवाहन करण्यात आलं गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातीत वाढ झाली आहे कोल्हापूर शहराला लगत असणारी पंचंगा नदी इशारा पातळीच्या जवळपास येऊन ठेपली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं योग्य ती दक्षता घ्यायला सुरुवात केली आहे संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीनं सिद्धार्थनगरसह शहरातील ज्या भागामध्ये पुराचं पाणी येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जनजागृती केली मोबाईल फॅनद्वारे लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या दरम्यान जोरदार पावसामुळे सिद्धार्थनगर परिसरातील गंगाधर सरनाईक यांच्या घराचा काही भाग कोसळला यामध्ये सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही मात्र यामध्ये सरनायक यांचं सुमारे पंचवीस हजार रुपयांचं प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालंय